युवा शक्ती चाहती देशाचे भवितव्य, युवा नेते उत्तम पाटील कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती। युवा शक्ती चाहती देशाचे भविष्य आहे, त्यामुळे युवा वर्गाने स्वतःच्या विकासाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासणीही आवश्यक आहे। अरिहंत उद्योग समूहाच्या वतीने युवा वर्गासाठी आजवर अनेक सामाजिक, सांस्कृतिक तसेच क्रीडाविषयक उपक्रम राबवले आहेत। यापुढेही युवा वर्गासाठी विधायक उपक्रम राबवण्यात आपण कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली। एकापेक्षा एक वक्ते आपल्या भावना या ठिकाणी आपल्या समोर सगळ्यांनी ठेवलेल्या आहेत। खऱ्या अर्थानं स्तवनिधी येथे माझा भव्य सत्कार सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला आणि या सोहळ्यामध्ये उत्तम पाटील युवा शक्ती या लोगोचं अनावरण आणि या युवा शक्तीचं उद्घाटन माननीय खासदार आपले सगळ्यांचे लाडके अमोल कोल्ह्यांच्या हस्ते त्या ठिकाणी संपन्न झाला आणि पहिला या युवा शक्तीचं उद्घाटन हे बिवशी गावामध्ये झाला, याचा मला रास्त अभिमान आणि मला या मनापासून या सगळ्या युवा कार्यकर्त्यांना मला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करायचे आहेत। आणि हे युवा शक्ती पहिली युवा शक्ती दिवशीमध्ये उद्घाटन होत झालेलं आहे आणि ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते आमचे सगळ्यांचे आदर्श असणारे सरांच्या हस्ते हा उद्घाटन झाला हे मनापासून मला आज त्यांच्या या ठिकाणी ज्यांच्या आशीर्वादानं जयवंतदादांनी सांगितलं, बऱ्याचशा वक्त्यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये माझ्याबद्दल आमच्या आर्यन उद्योग समूहाच्या बद्दल असून दे आपल्या समोर या ठिकाणी भावना व्यक्त केल्या। आदरणीय आमच्या वहिनी सुद्धा या ठिकाणी बोलल्या। खऱ्या अर्थानं किरण असून दे, अजय असून दे, असे नवीन कार्यकर्ते आज व्यासपीठावर येऊन बोलत आहेत, आपल्या भावना व्यक्त करत आहेत। सोनू परवाच्या कार्यक्रममध्ये अत्यंत आपल्या शैलीनं त्या ठिकाणी माझ्याबद्दल जे गौरव उद्गार त्यांनी काढले, अनेक किरण सर सचिन सर असतील, बरेचसे वक्ते अमित शिंदे, असे सगळे कार्यकर्ते तरुण पुढे येत आहेत आज आणि या तरुणांना घेऊन या युवा शक्तीच्या माध्यमातून आपण काहीतरी केलं पाहिजे, समाजासाठी केलं पाहिजे। मग ते विद्यार्थी असू देत, कार्मिक असू देत, शेतकरी असू देत, वयोवृद्ध लोक असू देत, माता भगिनी असू देत, युवकांसाठी असू देत, आज कला क्रीडा सांस्कृतिक या माध्यमातून अरियंत युवा शक्ती ही कायम स्वरूपी आपल्या पाठीमागं आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी काम करत राहणार ही ग्वाही मी आज या ठिकाणी सगळ्यांच्या युवा शक्तीच्या वतीने मी देतो। कारण युवा शक्ती काढून बोर्ड लावून आपलं कर्तव्य संपलेलं नाही। आपण या युवा शक्तीच्या माध्यमातून वयोवृद्ध लोकांच्यासाठी पेन्शन असू दे, त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत असू दे, आपल्या या ठिकाणी विद्यार्थी बसलेले आहेत ते विद्यार्थ्यांसाठी असू दे, त्याचबरोबरीने ज्या समाजामध्ये काम करत असणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवर असू दे। भिवशी येथे युवा नेते उत्तम पाटील यांच्यासह विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार तसेच उत्तम पाटील युवा शक्ती या संघटनेचा उद्घाटन समारंभ पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी होते। यावेळी उत्तम पाटील यांना युथ आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल, चंद्रकांत शिवगोंडा पाटील यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला। यानंतर भिवशी येथे उत्तम पाटील युवा शक्ती संघटनेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्राध्यापक सुभाष जोशी, किरण पाटील, अजय पाटील, अमित शिंदे, संजीवनी माळुगे, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे, सोनू कदम, प्राध्यापक सचिन खोत यांनीही मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमास अशोक पाटील, शिवगोंडा पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य श्रीकांत देशमुख, विश्वास माळुंगे, जयवंत पाटील, दिलीप पाटील, बबन भोसले, अमर पाटील, बजरंग बेनाडे, सचिन मिक्षे, धीरज माळुंगे, विक्रम शिंदे, पंकज कोरणे, अरुण बिरनगे, सौंदलगायेतील सुरेश बागडी, रघुनाथ चौगले, धनाजी पाटील, रोहित शेवाळे, प्रभाकर आरेकर, आपासो कारंडे, अमर सुतार, जैनवाडी येथील नामदेव साळुंके, बंडू खोत, संजय कांबळे, संदीप जोके, बुधिहाळाचे अनिल संकपाळ, ममदापूरचे निरंजन पाटील, गजानन कावडकर, संदीप तोडकर, अमलझरीचे अभिजित कोंदाडे, बाळासाहेब पाटील, काका कांबळे उपस्थित होते। गावातले युवक आणि भगिनी बोलायला लागतात त्यावेळेला ते गाव पेटून उठते उडवला होते आणि त्यामुळं मी डॉक्टरला
सांगितलं मालूम घे की डॉक्टर तुझ्यापेक्षा बायको हुशार आहे बाबा. त्यांच्या साथकार्याचं पण आग्रह करतो. दिवशीमध्ये मी बरीच वर्ष येतो, बरंच बोलून गेलेलो आहे, बरंच कार्य पण केलेलं आहे. दिवशीमध्ये आमदार कसा असतोय याचा परिचय कदाचित माझ्यामुळे झाला असेल असं मी समजतो. प्रश्न असा आहे की एवढ्या संख्येनं ज्या कार्यक्रमाला स्त्रिया भगिनी उपस्थित असतात, माता भगिनी उपस्थित असतात आणि विशेषतः युवती, म्हणजे मला माहीत नव्हतं की या गावातली एक मुलगी एम एस सी मध्ये सुवर्ण पदक जिंकते, एक दहावीला येते, नुसता अभ्यासातच नव्हे तर खेळामध्ये सुद्धा प्रावीण्य दाखवणारा युवती आहे. त्या मनानं युवक माग आहे आणि या देशातल्या सगळ्या परीक्षांचे निकाल बघा. सगळ्या परीक्षांच्या निकालामध्ये जर कोण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरला असतील तर त्या विद्यार्थिनीच असतात. ते तुम्हाला सगळ्यांना वर्तमानपत्र तुम्ही वाचता घरी मला माहीत नाही.